अहमदनगर महानगरपालिकेत असलेल्या सत्ताधारी शिवसेनेमध्ये सध्या पोस्टरवरून चांगलेच युद्ध रंगले आहेत. महानगरपालिकेच्या मालकीचे असलेल्या गाळे पाडण्यावरून सत्ताधारी शिवसेनेने भाजपमध्ये मतभेद चालू आहेत. याचंच प्रत्यंतर आता भारतीय जनता पार्टीने अहमदनगर शहरातील मुख्य चौकामध्ये बॅनर लावून शिवसेनेवर खरपूस टीका केलेली आहे. भूखंडाचे श्रीखंड खातय कोण, सामान्य गाळेधारकांना रस्त्यावर आणताय कोण, अशा आशयाचे पोस्टर लावून भाजपने शिवसेनेवर कुरघोडी केलेली आहे. यावर अनेक नागरिकांचे साये असून त्यांनी शिवसेनेवर खरपूस टीकाही केलेली दिसते आहे.